निशा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. वेतनवाढीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिरूर तालुक्यातील किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीच्या प्रलंबित वेतन कराराची पूर्तता करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. शिवाजीनगर येथील कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर हे निदर्शने करण्यात आली होती. वाढी उत्पादन देण्यास संघटनेने तयारी दाखवूनही व्यवस्थापनाकडून करारप्रश्नी कोणताही ठोस प्रस्ताव देण्यात आलेला नाही. या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुट्या भूमिकेमुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. गेल्या महिन्यात कंपनी ताळेबंद केले असल्याची नोटीस लावण्यात आली होती. त्यामुळे ताळेबंद करू नये आणि कामगारांचे वेतनवाढ करण्यात यावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मनसेच्या वतीने पत्रकारांद्वारे निवेदने देण्यात आली. आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेच्या वतीने किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड कोंडापुरी या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात या कंपनीतील सर्व कामगारांनी या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निदर्शनं केलेली आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाकडे आमची एकच मागणी आहे की कामगारांची जी पगारवाढ आहे, जी वेतनवाढ आहे, ती त्वरित द्यावी. कंपनीने बेकायदेशीरपणे जी टाळेबंदी केली ती त्वरित उठवावी. संघटनेबरोबर चर्चा करून सन्मानजनक प्रस्ताव देऊन चांगली वेतनवाढ ह्या कामगारांना देण्यात यावी. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आम्ही भरपूर प्रयत्न केलेत. लेबर ऑफिसला गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, परंतु हे किर्लोस्करचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट झोपेचं सोंग घेत आहे. आणि मला या ठिकाणी त्यांना इशारा द्यायचा आहे की तुम्ही असं किती दिवस झोपेचं सोंग घेणार आहे. महाराष्ट्र विमान कामगार सेना आज रस्त्यावर उतरली आणि उद्या तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या व्यवस्थापनाने कामगारांचे प्रश्न तातडीने सोडून कामगारांची वेतनवाढ ही त्वरित द्यावी अशी या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो. पर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असं मी या ठिकाणी त्यांना. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून काही उपाययोजना बनविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे मंडळाकडून दुष्काळ निर्मूलन समितीमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी नैसर्गिक संसाधने, संवर्धन, रोजगार, निर्वाह भत्ता, तसेच साखर कारखाने वाढीवर बंदी, पाण्याची उधळमाधळ व प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई, पुणे आदी नगरांमध्ये स्थलांतर झालेले दुष्काळग्रस्तांची नोंद घेण्यात यावी
याकडे महापालिकेने लक्ष द्यावे. याशिवाय प्रशासनाने ठोस निर्णय घेतले नाही तर या मंडळाकडून खानदेश, मराठवाडा या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध मागण्या करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त रोजगारांना त्याच्या कामाचा मोबदला 500 रुपयेहून अधिक मिळावा याची तरतूद यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्राध्यापक एन डी पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर सुलबाब ब्रह्मे, एच एम देसरडा, किशोर ढमाले उपस्थित होते. प्रश्नांची जाड असलेली अशा अनेक व्यक्तींना त्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तेव्हा निवेदन, दुष्काळ निर्मूलन मंडळातर्फे निवेदन आहे की सरकारने हे आत्ताचे निर्णय मागे घ्यावे, पूर्णपणे वस्तुनिष्ठ पद्धतीचे निकष ठरवावे आणि त्याप्रमाणे पारदर्शकपणे नेमणूक करावी. आता मुख्य प्रश्नाकडे मी वळते, दुष्काळाचा प्रश्न. आपल्याला माहितीच आहे की आत्ता जो दुष्काळ पडला आहे त्याला पाऊस कमी असणं हे एक निमित्त झालेलं आहे, पण पाऊस कमी असणं हा काही महाराष्ट्रातला कधीतरी घडणारी गोष्ट नाही आहे. दुष्काळाचा पाऊस कमी पडतो, पण पाऊस कमी पडला की साधारणपण काही कारणांनी तर तिथल्या लोकांना निर्वाह भत्ता देण्याची सरकारने सोय करावी अशी आपली मागणी आहे. राज्य दुष्काळ निवारण निर्मूलन मंडळ हे महाराष्ट्रामध्ये 52 सालापासून कार्यरत आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी या मंडळाची स्थापना केलेली होती. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक दुष्काळाच्या संदर्भामध्ये निन्या उपाययोजना सुचवण्याचं काम मंडळाच्या वतीनं सातत्यानं करण्यात आलेलं आहे. आत्ता डॉक्टर भाई एन डी पाटील सर आणि डॉक्टर सुलभाताई ब्रह्मे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ काम कार्यरत आहे आणि महाराष्ट्रात जो भयानक दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मागण्या या निमित्तानं आम्ही केलेल्या आहेत. महाराष्ट्रामधल्या आजच्या भयानक दुष्काळाकडं शासनाचं म्हणावं तसं अजूनही लक्ष नाही. आजपर्यंत 72 दुष्काळात झालं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हे या दुष्काळामध्ये होण्याची शक्यता आहे, किंबहुना स्थलांतराला सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या अंदाजाप्रमाणे 10 लाख लोक दरवर्षी ऊस तोडणी किंवा इतर सीझनल कामांसाठी स्थलांतर करतातच महाराष्ट्रामध्ये, परंतु यावर्षी त्याच्यामध्ये 40 लाख लोकांची भर पडण्याची शक्यता आहे असा आमचा अंदाज आहे. कारण पाण्याचं दुर्भिक्ष हे मोठ्या प्रमाणावर आहे. कायम पर्जन्यछायाच्या प्रदेशात असलेले कायम दुष्काळी 113 तालुके तर आहेतच आहेत, पण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुके या निमित्तानं पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष त्या ठिकाणी आहे. चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, चारा मिळत नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संदर्भामध्ये शासनानं अजूनपर्यंत कोणतंही नियोजन केलेलं नाही. पाणी, रोजगार आणि चारा या तीन गोष्टींबद्दल शासनानं ताबडतोब नियोजन करणं गरजेचं आहे. रोजगार आम्ही प्रत्येक 5 किलोमीटरच्या आतमध्ये, प्रत्येक गावाच्या 5 किलोमीटरच्या आतमध्ये रोजगार हमीचं काम काढावं. रोजगार हमी योजना आणि नरेगा यांचं एकत्रीकरण करावं. 10 किलोमीटरच्या आत गुरांसाठी चारा छावण्या काढाव्यात आणि 40 लिटर दर डोळी पाणी हे प्रत्येकाला मिळेल या पद्धतीनं उपाययोजना ग्रामीण भागामध्ये शासनानं ताबडतोब करणं आवश्यक आहे. चाऱ्याची समस्या हे सोडवण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक आहे असं महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाचं मत आहे. 20 तारखेपासून महाराष्ट्रातल्या खानदेश आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आम्ही मोर्चे काढणार आहोत. धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे निघणार आहेत. या मोर्च्यांमधनं आम्ही याच मागण्या करणार आहोत, 300 रुपये प्रतिदिन रोज मिळाला पाहिजे. उत्पादक कामं, शेततळी आणि वनतळी, जलसंधारण याच्याशी संबंधित कामं काढली पाहिजेत. तालुक्यांमध्ये प्रशिक्षण केंद्र उघडून युवकांना प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता दिला पाहिजे आणि हे प्रशिक्षण शेती, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान या तीन क्षेत्रांशी संबंधित कृषी विद्यालय आणि ITI मार्फत हे प्रशिक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे. आणि महानगरपालिकांनी पुणे, मुंबई असो, औरंगाबाद असो, या महानगरपालिकांनी आपल्या गावामध्ये येणारे जे दुष्काळी भागातनं येणारे जे स्थलांतर आहे त्या स्थलांतरितांची नोंद घेतली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे. महापालिकांकडे कोणती नोंद नाही, उड्डाणपुलांखाली उघड्यावर हे कुटुंब आजच वस्तीला असलेली दिसत आहेत.
त्यांच्या रोजगार त्यांची नोंदणी झाली पाहिजे आणि त्यांच्या रोजगाराची व्यवस्था झाली पाहिजे, या मागण्या आम्ही या निमित्तानं करत आहोत. शासन गांभीर्यानं या दुष्काळाकडे बघत नाही, शासनाचं कोणत्याही प्रकारचं नियोजन याच्याबद्दलचं नाही. पाण्याच्या संदर्भामध्ये रेल्वेने पाणी आणू वगैरे शासन सांगतं आहे आणि टँकर आम्ही सुरू करू, पण पुरेसं पाणी उपलब्ध होईल याच्याबद्दल शासन कुठल्याही पद्धतीनं शासनानं नियोजन केलेलं नाही. डिसेंबरनंतर पाण्याची तीव्रता, पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते सर्वात जास्त जाणवणार आहे आणि त्यामुळे एका बाजूला पिकं हातची गेलेली आहेत, मागचं रब्बी गेलेलं आहे, खरीप गेलेलं आहे, इथून पुढचं रब्बी येण्याचीही फारशी शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये पिकांबरोबरच पाण्याची समस्या तीव्र बनली आहे, पण शासनाचं याबद्दल कुठलंही नियोजन नाही आणि म्हणून रोजगार द्या किंवा बेकार भत्ता द्या आणि तोपर्यंत 1000 रुपये प्रति व्यक्ती निर्वाह भत्ता, दुष्काळग्रस्तांसाठी निर्वाह भत्ता शासनानं चालू करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृहयोजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी, शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. रंगत संगत प्रतिष्ठान आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार लेखिका प्रतिभाशाहू मोडक यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारानंतर कवी संमेलन कार्यक्रम सुरू करण्यात आला. वकील हा समाजात वावरताना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी या प्रवासात तो स्वतः विसरून जातो. वकिलांनी न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन रमवून कार्यक्षम राहावे असे मत यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास वात्र टीकाकार रामदास फुटाणे, शिक्षण संस्थेचे शिरीष चिटणीस आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर उपस्थित होते. 17 वर्षापासून संबंध आहे आणि त्यांचे कुठल्याच कार्यक्रमाला नकार नसतो. आज त्यांनी फार सुंदर आणि सुरुवातीला मी एक कविता वेगळी ठरवली होती, कारण पाऊस दिसतच नव्हता, वातावरण इतकं छान करून टाकलं, त्याच्यामुळे कविता मी दुसरीच निवडली आहे आणि ती त्याची चाल घेऊनच आली आहे, त्याच्यामुळे ती आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतो.
लावलेली तावडानं चिंब काल भिजली, कालच जन्मली मावची पिल्ल खुशीत भिजली. तुझी बरसणारी सतत धार भिजवत होती तिला, तुझी बरसणारी सतत धार भिजवत होती तिला, तुझा राग आणि तिची काळजी वाटत होती मला. ताशा बडवत पत्र्यांवर केवढा हा नाद, ताशा बडवत पत्र्यांवर केवढा हा तुझा नाद, जणू काही सगळ्यांशी घालतो आहे स्वाद. आज खरं तर मला नाटकाला जायचं होतं, अचानक असा बरसलास तुझं मनच कोत. जेव्हा हवा तेव्हा येत नाही, नको तेव्हा येतोस, मग साऱ्यांचा राग द्वेष चिडचिड घेऊन जातोस. आकाशात गेल्यावर तक्रारी करतोस, रुसून फुटून तडी मारून बसतोस. स्वच्छ आकाश किती वेळ पाहायचं, तुझी वाट बघत किती वेळ थांबायचं. माऊच्या पिल्लांना तुझी मस्ती नाही रे सोसायची, आडोशाला उद्यापर्यंत सुद्धा ती नाही पोचायची. आजारी पडली बिचारी तर साम काय करायचं, चारातलं एखादं पिल्लू तुझ्यामुळे मरायचं. जा तिकडे धरणात शेतावर पड, जा तिकडे धरणात शेतावर पड, गरज तिथे आहे खरी, भागव त्यांची नळ. सगळे नकोचे लेट धुवून काढतात, स्वच्छ सोडत, एक एक खून मागे सोडत, मळब किडनीश दूर जात. मग विचारच नाही तो कोणाला की हवा आहे कमी तुम्हाला. बरसला की असाच बरसतो, बरसला की असाच बरसतो, मग तो कुठलाही असो, बाहेर जावा मनातला, बाहेर जावा मनातला. या तिथे आणि या इथे सर्वस्व धुके दाटले, त्या तिथे तिथे या इथे सर्वत्र धुके दाटलेले. पूर आला हा नदीला, मी आभळही फाटलेले. पूर आला हा नदीला, मी आभळही फाटलेले. फाटकी झोपडी तिची मी अश्रू होते गोठले, फाटकी झोपडी तिची मी अश्रू होते गोठले. अंधारली काळ रात्र दार नुसते लोटले, त्या तिथे आणि या इथे सर्वत्र धुके दाटलेले. पूर आला हा नदीला, मी आवळही फाटले. मोडक्या बाजेवरी ती सर्वत्र पाणी साठले, मोडक्या बाजेवरी ती सर्वत्र पाणी साठलेले. मी कुशी तिला ले करू खंडित होते ते गोठले, त्या तिथे आणि या इथे सर्वत्र धुके दाटले. पूर आला हा नदीला, मी आवळही फाटले. नॅनोवनेश M2M तंत्रज्ञानाद्वारे इमारतीवरील पाण्याच्या टाकीमधील पाण्याची पातळी मोबाईलच्या संदेशाद्वारे समजू शकणार आहे. इमारतींवर असणाऱ्या पाण्याच्या टाकींमधील पाण्याची पातळी मोबाईलवर समजू शकेल अशा स्वरूपाचे नॅनो गणेश M2M हे तंत्रज्ञान ओशिया ॲग्रो ॲटोमेशन कंपनीतर्फे बनविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीतील पाण्याची पातळी ही मोबाईलवर SMS द्वारे समजणार आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकीच्या पंपाचे नियंत्रण, पाणी गळती सहजपणे थांबवू शकतो अशी माहिती ओसिया संस्थेचे संस्थापक अभियंता संतोष ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रहिवाशांना नियोजित पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना पाणी बचत, विजेची बचत आदी गोष्टींवर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण मिळणे शक्य आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. याचं स्टँडर्डायझेशन बनवणं चालू आहे, तर स्मार्ट विलेजचं काम आपल्याकडे आलेलं आहे आणि आय एम हेडिंग दॅट कमिटी ऑफ DSVSI स्मार्ट विलेजेस. तर हा शेतातला नॅनोगणेश आणि हा जो मी सांगतोय तो खास शहरी भागासाठी विकसित केलेला त्याचाच भाऊ, अगदी तसाच दिसणारा. फक्त हा आहे तो मोबाईल रिमोट कंट्रोलने बंद चालू करणार आहे आणि हा सेन्सरच्या सिग्नल प्रमाणे आपल्या मोबाईलवर इंडिकेशन देणार आहे. तर मला लेवल बादलीमध्ये आपण एक टाकी त्यावरती घेते तुम्ही त्याऐवजी आपण सेन्सर फक्त खाली वरती करूया, म्हणजे आपल्याला एक टाकीचं सिम्युलेशन होऊन जाईल.
मन सुकून जर करता आलं तर वॉटर लेवल बिलो 25% वेळ आलेलं होतं. पंचवीस ते पन्नास टक्के, पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के त्या रेंज मध्ये त्याला स्मूथ लेव्हल कंट्रोलिंग सुद्धा घेता येतं. दोन पद्धतीचे नॅनो गणेश आहेत. एक नॅनो गणेश आहे तो शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागासाठी शेतकरी मोबाईल वरून पाण्याची मोटारी बंद चालू करतात की जे आमचं 13 वर्षा आधी संशोधन झालं त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर 6 पुरस्कार मिळाले, युनोनी त्याची कोणताही पब्लिश केली आणि आता नुकताच जो नॅनो गणेश त्याला मी नॅनो गणेश M2M म्हणतो. तर नॅनो गणेश M2M मुळे शहरी भागांसाठी आम्ही तो केलेला आहे की पाण्याची पातळी मोबाईल फोनवर कळणारं तंत्रज्ञान जे आहे की त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसारखंच शहरातल्या लोकांना सुद्धा पाण्याचं काटेकोर नियोजन करण्यासाठी नॅनो गणेश M2M या गोष्टीचा फायदा होईल. नॅनो गणेश M2M मुळे पाण्याची पातळी मोबाईल फोनवरच कळेल, म्हणजे ऑपरेटरला टाकीवर जायची गरज नाही. ऑपरेटरला जो काय पडतात किंवा बिल्डिंग ओव्हरफ्लो मुळे गळतीमुळे जे खराब होतात तर तशा काही गोष्टी आता होणार नाही आणि वेळ वाचला, वीज वाचला, पाणी वाचलं, सर्व वाचलं, हे कन्व्हिनियन्स होतो आणि सगळ्यांना पाण्याचा अतिशय सुनियोजित डिस्ट्रीब्युशन आपण म्हणता येईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृहयोजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी, शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाद्वारे पकडण्यात आले. शहरालगतच्या मार्गांवर हिंजवडी परिसरात नागरिकांना चारचाकी वाहनांमधून लिफ्ट देणाऱ्या बहाण्याने या प्रवाशांना पिस्तूल तसेच धारदार हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीकडून घातक हत्यारांसह मौल्यवान आणि 6 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच प्रवाशांकडून ATM कार्ड आणि त्याचा पासवर्ड घेऊन रोकडही हे चोरटे लुटत होते. आरोपींबाबतची दरोडा प्रतिबंधक पथकाला माहिती मिळाली असता त्यानुसार वारजे माळवाडी येथील भारत पेट्रोलियम पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपींना पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून 14 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती आयुक्त CH वाकडे यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली. उपायुक्त PR पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आला. आणि बेंगलोर, पुणे, नाशिक, त्यानंतर पुणे नगर या रोडवरती आणि हिंजवडीमध्ये ते रात्री बेरात्री लोकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अडवायचे, शस्त्राचा धाक दाखवायचे आणि त्याच्याकडून ATM आणि बाकी सगळी रक्कम त्याची रॉबरी करायची. जाऊन बऱ्याच ठिकाणी त्यांनी जबरदस्तीने ATM मधून पैसे काढायला भाग पाडलेला आहे बऱ्याच फिर्यादीला. असताना आमच्या दरोडा प्रतिबंधक टीमने एक सखोल मे 6 ला वाठार तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथला एक
मर्डर पण म्हणजे मर्डर हा डिटेक्ट झालेला आहे, सगळ्यात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्या 14 रॉबरी एवढ्या महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर आपल्या दृष्टीने पुणेकरांच्या दृष्टीने ह्या विषयावर फार मोठी चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष एकलं होतं. त्यांच्याकडून लाईव्ह असे आपल्याला चांगले दर्जाचं एक पिस्टल बेकायदेशीर, दुसरं एक एअरगन आहे ज्याच्यावरून फक्त आवाज केला जातो, दुसरं एक मोठं शस्त्र आहे ज्याला जांबिया कोयता किंवा अशा प्रकारचं काही म्हणता येईल, आणि बाकी मोबाईल्स आणि लॅपटॉप्स अशा प्रकारचं एकूण साधारणपणे 189,000. आणि त्याने जे हे सगळं करण्यासाठी एक किवॉन हुंडाईची गाडी चोरलेली होती, त्याची किंमत असं मिळून 616,000 अशा प्रकारचा एकंदरीत एकूण माल हस्तगत केलेला आहे. कोरेगाव तालुक्यामधल्या वाघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी मेमध्ये त्या ठिकाणी टाकले जातात, त्यामुळं थोडंसं या बाबतीत ओळख पटवणं आणि आरोग्य शोध फार मोठं करणं तत्काळी अधिकारी आणि कर्मचारी आणि टीमनी स्वीकारून आता हे सगळं करत असताना त्यांच्यावर जो रेकॉर्ड आपण 58 गुन्हे दाखल आहे, वाहन चोरीचे 14, घरपोड्या 32, असा एक मोठा गुन्हेगार त्यानिमित्तानं आपल्याला आगींमध्ये सुद्धा काही कारवाई असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. आज या सगळ्या लोकांना 8 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. हा सगळा प्लॅनिंग करून त्याच्या जुन्या अनुभवाच्या मदतीनं त्यानं एक युवान गाडी चोरलेली आहे आणि त्या गाडीतून त्या इतर सगळ्या लोकांना वेळोवेळी जे साथीदार जे आहेत त्याचे इतर 4, त्यातले काही वेळेला 2, काही वेळेला 1 असा साथीदार घेऊन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो सावध हेरून त्या लोकांना फिर्यादीना जे आपल्या गुन्ह्यातली फिर्याद आहे त्यांना निर्जन ठिकाणी अडवून त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मला इच्छित स्थळी सोडतो असं सांगून त्याला घेऊन जायचं आणि त्यांना लुटायचा अशा प्रकारची याची मोडूस होती. त्याच्यामध्ये ह्या 4 लोकांनी त्याला वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यामध्ये सहकार्य केलेलं आहे, यातले 2 एका 3 असे लोक सहभागी होते. तर हा खुल्लम जो आहे तो प्रमुख आरोपी आहे. खुल्लमवर पुढे केसेस नाही, खुल्लमवर या सगळ्या पुढे केसेस आहेत, साथीदार जे आहेत त्यांच्यावर त्याचा गुन्हा त्या तुम्ही यापूर्वी दाखल आहे, नाव वगैरे सगळं कळालेलं आहे. आपण त्यांना त्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज ऑफिसरशी संपर्क साधलेला आहे आणि त्याच्या डिक्लेअर केलं, अजून डिक्लेअर केलं अलीकडच्या काळामध्ये अमुक प्रकारचे गुन्हे वाढले तर या प्रकारचे ATM आणि त्याच्याबद्दल एक बैठका त्याबद्दलचं विचारणा सतत होत राहत होती आणि त्या अनुषंगाने हे सगळं काम केलेलं आहे. ऍक्च्युली दरोडा फक्त दात रेट द्यायला पाहिजे, टेक्नॉलॉजीचा चांगला पार्ट केला, CCTVचा टाकला आणि इन्फॉर्मेशन नेटवर्क ते इन्व्हॉन त्यांनी खूप चालू होतं, एकावरच अवलंबून नाही राहिले. आणि नाशिक रेखा इनामदार साने संपादित अर्जुन तेंडुलकर या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद नहलानी यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे रेखा इनामदार साने संपादित अर्जुन तेंडुलकर या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी विजय तेंडुलकरांच्या आठवणी आणि लेखनाविषयी भाष्य केले. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, पटकथा संवाद या माध्यमांद्वारे तेंडुलकर यांनी दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेतली गेली नाही अशी खंत निहलानी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, दीपा लागू, डॉक्टर मोहन आगाशे, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, प्रतिष्ठानचे अशोक कुलकर्णी, दीपक माजगावकर, सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव आदी यावेळी उपस्थित होते. मराठी बोलू शकतो तरी इतके इलीट ऑडियन्स समोर बोलायला फार भीती वाटते. सो प्लीज अलाउ मी टू टॉक इन इंग्लिश. नाही खरं
for this function, function of releasing the book Azul Tendulkar, the first publication early experimental filmmakers in Maharashtra and in India, and his telefilm in fact they are still relevant today even though they were done 40 years ago. But any more interesting is the film scripts for Akrosh and the book today. And we wouldn't have found a more appropriate person to be the chief guest on this occasion on my behalf. About Sahitya Bhavan Pratishthan, we established the organization about 10 years ago, about 12 years ago. And in the last 10 years, we have supported theatre productions. We had the worship program, which is going on for the last 10 years. We had an idea for us. The Satish Alekar is on our trustees, Dr. Raghu is on our trustees, Ross Docker is on our trustees. We all thought we should take up this and do a project on this. But we thought we'd go along with it. And fortunately, we worked very well. We got funds from people. We got funds from Sri Yogi Foundation, who have been helping us in different individuals. That made us to go ahead with the book. The book is almost complete, is in the publishing stage, and we expect to launch it by December 2015, this year. There, and several other people who are connected with theatre in Bombay. This covers the period 1950s to 80s. Gulabai Desai Auditorium, Valchand Terrace, looking at Tendulkar's works objectively. And there has been no book or a publication which covers a critical appreciation of Tendulkar's children's plays, novels, film scripts, etc. That we got on, fortunately, and in the last 2 years we have been in cooperation. Thank you so much. Thank you. आशिम फिल्म क्लब से सचिव श्री वीरेंद्र चित्राव यांना विनंती करते की त्यांनी आपले वक्त काशीरामच्या 40 ब्राह्मणांच्या वतीनं लिहितोय असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी एकटा जरी लिहित असतो तरी त्याच्यामध्ये या सगळ्या एकत्र आम्ही जगलेल्या लोकांच्या भावना तेंडुलकरांच्या विषयीच्या, त्यांच्या नाटकाविषयीच्या, त्या काळाविषयीच्या व्यक्त होत आहेत. आणि अजूनही काही काळ त्या अजून 2-3 महिने तरी त्या व्यक्त होत राहणार आहेत. एक परिच्छेद वाचून दाखवतो. 1967 साली त्यांची ओळख झाल्यापासून त्यांना अनेक प्रसंगातून जाताना बघता आलं. देशात परदेशात त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा योग आला. 72 साली सखाराम घाशीराम वादाच्या वेळी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची जी सामाजिक अवहेलना झाली त्यातून तर एखादा लेखक आयुष्यात न उठला असता. पण त्यांचा संयम, जगाकडे बघण्याची त्यांची वृत्ती शांत आणि परिपूर्ण आहे. या नाटककाराच्या निर्मिती जवळून हिंडताना लक्षात येते ती गोष्ट म्हणजे इतक्या नाटकांच्या समर्थ निर्मितीमधून, त्यांच्या प्रयोगामधून ज्या चर्चा वाद निर्माण होतात त्यांचा ओघ अखेर संहितेपाशी जाऊनच थांबतो. एखादा नट, नटी किंवा दिग्दर्शक सोडल्यास सर्व चर्चा त्यांच्या संहितेवरच होत असतात. स्टार्टेड विथ
general discussion with Tendulkar, and I said, now after the first film, Akrosh, what should we do? We were thinking about various possibilities, and then he mentioned, he said, have you read the story of history by Panwalkar, who was a great friend of his, and he was very, very fond of Panwalkar and his work. I said, no. He said, you read this book. He gave me a book called Surya, which was a collection of short stories by Srida Panwalkar. He said, you read the story, I think maybe there is something in it. I said, okay. I read the story, and I liked the story very much. But I told him that this is a good story, but it's too small, it's too short a story to hold a feature film, say about 2 hours or so. So he said, but do you like the characters? I said, yes. But what do we do with the characters? We must have a plot and everything. He said, no. That comes later. What we should do, think of this possibility. We imagine this young police officer. Suppose... आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर. आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी, शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. गोसावीपुरा मंडळातर्फे चक्रव्यूह वाहतुकीचा जीवंत देखावा दाखवण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील अपघात या विषयावर सोमवारपेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळातर्फे यावर्षी चक्रव्यूह वाहतुकीचा हा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे. यावेळी देखाव्याचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल भालेराव यांनी केले आहे. 18 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आणि कात्रजदूत संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक क्षीरसागर यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनेक माणसे अकाली प्राण गमावतात. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणाकडे जादूची कांडी नाही. स्वयंशिस्त हेच पहिले पाऊल आहे. लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे, अरुण सरनाईक, कलाकार भक्ती बर्वे इनामदार, अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, अशा हजारो जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हे टाळून जनजागृती आणि समाज प्रबोधनासाठी हा देखावा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मते यांनी पत्रकार परिषदेत दिली. जर ते जड झालं, सिरियस नोटवर जर आपण ते केलं तर ते पटकन हे होईल का, अपील होईल का लोकांना, असं जरा थोडस विचारावा. मग विनोदी थोडस आपण हे करून एंडला कुठेतरी आपण सिरियस टच देऊया असे बदल केले. हा विषय घेऊन आम्ही ज्यावेळेला मंगेश तेंडुलकरांकडे गेलो होतो, त्यांनी आनंदाने त्यांची व्यंगचित्र दिलेली आहे. त्यासाठी वाहतूक या विषयात राहिला. या देखाव्याचं उद्घाटन 18 सप्टेंबर नरपतगिरी चौक नाट्य परिषदेचं यांना मिळालेलं आहे. तर ही मंडळी आणि यांचा ग्रुप जो आहे तो जिवंत देखावा आपण त्याच्यामध्ये ते परफॉर्म करणार आहेत. या देखाव्याचं लेखन आणि ओव्हरऑल सीडी निर्मिती दिग्दर्शन हे माझं आहे आणि रंगमंच दिग्दर्शन भगवानराव सूर्यवंशी यांचा आहे आणि प्रशांत मते साहेब हे अजित वावगे म्हणून आहेत आणि मंडळाच्या सर्व लोकांचं याला सहकार्य आहे. अपेक्षा इतकीच आहे की असं जरा थोडस हे केलेलं आहे सिग्नलकडे बघायला की एरवी तुम्हाला माझ्याकडे बघायला वेळ नसतो, तर आता मी जरा थोडस संवाद साधतोय तुमच्याशी आणि एक विनोदी शैलीमध्येच आपण हे केलंय. त्याच्यामध्ये थोडे डान्सेस पण आहे किंवा काय असं जरा हे केलेलं आहे आणि एंटरटेनमेंट
च्या याच्यात दिलेले आहेत, म्हणजे अगदीच फार सिरियस नोटवर जर आपण केलं तर सर्वसामान्य पब्लिक किंवा सर्वसामान्य जो जनता आहे त्यांना पचायला कुठेतरी जड जाऊ शकतो. रखडलेल्या रेल्वे भुयारी मार्ग मागणीकरिता माजी महापौर वैशाली बनकर यांच्याकडून उपोषण करण्यात आले आहे. मोहम्मदवाडी ससानी नगर येथील अनेक वर्षांपासून उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. या कामाची निविदा प्रक्रिया राबवून कामाला मंजुरी देण्यात आली आहे. अंदाजपत्रकाद्वारे 9 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तसे या कामासाठी 23 कोटींची आवश्यकता आहे. भुयारी मार्गाचे भूमिपूजन झालेले असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काम सुरू केले जात नसल्याने माजी महापौर वैशाली बनकर उपोषणासाठी बसलेले आहे. प्रशासनातील अधिकारी मनमानी करत असल्याचा निषेधार्थ महापालिका भवनासमोर उपोषण करण्यात येत असून यावेळी नगरसेवक आनंद अलकुंटे, फारूक इनामदार, नगरसेविका सुरेखा कवडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या देखील उपोषणाला बसले आहेत. आज या ठिकाणी आमच्या हडपसर भागातील जो मोहम्मदवाडी ससाने नगर या ठिकाणचा जो अंडर बायपास आहे त्या संदर्भात आमची मागणी आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी जवळजवळ 38 कोटीचं बजेट आहे तरतूद त्या ठिकाणी झालेली असूनसुद्धा June 2013 वर्क ऑर्डर मिळालेली असूनसुद्धा त्या ठिकाणी जागेवर काम शून्य आहे. आज गेली मी महापौर असताना त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला. खऱ्या अर्थानं जर आज जरी तुम्ही त्या ठिकाणी जागेवर जाऊन पाहिलं तर हडपसरवासियांचा मेन प्रश्न वाहतुकीचा आहे. जो ससाने नगर रेल्वे ब्रिज आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1-1 तास वाहतुकीची कोंडी होते आणि त्या ठिकाणी त्या भागामधल्या ज्या काही सोसायट्या आहेत त्या ठिकाणचे आम्ही नगरसेवक म्हणजे बाँड्रीवरचे जे नगरसेवक आहे याच्यामध्ये विजयाताई कापरे आहे, मी आहे, फारूबाई इनामदार आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकांची आमची एकच मागणी आहे की आम्हाला हा लवकरात लवकर मग तुम्ही उड्डाणपूल करा नाहीतर भुयारी मार्ग करा परंतु तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. परंतु महापौर असल्यापासून त्या ठिकाणी हा गेल्या 20 वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे या अनुषंगानं मी त्या ठिकाणी पाऊल. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.